सदैव लग्नं श्रीनन्ददेव ताराबलचन्द्र वलन्तदेव विद्याबलचन्द्र वलन्त सकाळी 6:30 वाजता पूजा झालेली. सो त्या मी तेव्हा अंघोळ नव्हती केलेली, तेव्हाच मी व्हिडिओ काढलेली. सो ब्लॉग आता चालू केलाय, तर आरती वगैरे सर्व झालेलं आहे, नैवेद्य वगैरे सर्व दाखवून झालेलं आहे. आणि आता बघा, जेवायला दाल भात आहे, अजून एक भाजी आणि लोणचं यायचं का? मी जोपर्यंत लोणचं येत नाही तोपर्यंत जेवणार नाही. मी लोणचा द्या लवकर, लोणचा खीर पण आहे. दैवी गाय त्रिछंद सप्तान विश्वामित्र भरद्वाज गौतम अत्र वशिष्ठ कश्यप ऋषिहा ओम तनहरी सदैव लग्नं श्री अनंत देव तारा बलचंद्र वलंत देव विद्या बलचंद्र वलंत देव लक्ष्मीपत एते युगम स्मरामि विनायकं गुरुभानु ब्रह्मा विष्णु महेश्वरा सरस्वती प्राणवद्ध सर्व कार्यार्थ सिद्धये अभिप्सितार्थ सिद्धार्थ या पूजितो सुरारसुराय सर्व विघ्न हस्तस्मै श्री गणाधिपतये नमः सर्वेश्वराब्ध कार्येषु त्रयश्री भुवनेश्वरा देवादिशन् गुण सिद्धि ब्रह्मेशान जनार्दनः यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्था धनुधरा तत्र श्री विश्व भूतिर्द्रुपितो श्री महादेव तस्यान्ति कुरुष्वमेह कलशवन गंगा देवताभ्यो नमो नमः. तो दिवादेव आवाशी पेटवन प्रार्थना पूर्वकं नमस्करोमि 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 महागणपती पंचायतन देवता पूजनार्थे इकडनं 2 नंबर रुद्रदेवता पूजनं करिष्ये ध्याये नित्यं महेशं रजतगिरिनिभं चारुचन्द्रावतंसं रत्नोकल्पज्वलाङ्गं परशुमृगवरावित्यस्तं प्रसन्नं पद्मासीनं समन्तात् सुतममरणैर्व्याघ्रकृतिवसानं विश्वाद्यं विश्ववन्द्यं निखिलभयहरणं पञ्चवक्त्रं त्रिनेत्रं ॐ रुद्राय नमो नमः. सर्वोपचारार्थे गन्धाक्षतपुष्पमधुपदीपं समर्पयामि प्रार्थना पूर्वकं नमस्करोमि 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 महागणाधिपते नमो नमः षडोपचारे पूजनं करिष्ये मधल्या सुपायवर देवाच्या पायावर ॐ गणना प्राण प्राणाः इहागत्यः सुस्वचिरस्तिष्ठन्तु ॐ क्षं सन् हंस हरि ॐ स्वाहा. बस देवाला बसवला. महागणाधिपते नमो नमः प्राण प्रतिष्ठानंतरं पूजन उपवस्त्रार्थी यज्ञ उपवितं समर्पयामि हे घ्या. हे तांदूळ 2 वेळा सुपारीवर टाकायचे खाली. हळदी कुंकूची टिकलेल्या वाजी सुपारी हात जोडायचे, 3 प्रदक्षिणा करायच्या देवाला. प्रदक्षिणा करा गोल गोल. यानी कानी च पापानी जन्मांतर कृतानी तानी तानी नश्यति प्रदक्षिणा पदे पदे महागणाधिपते नमो नमः महाप्रदक्षिणायां समर्पयामि. तांदूळ टाका दोन्ही ठिकाणी. हिरण्यगर्भ गर्भस्थ हेम वीर्य भावसो अनंत पुण्य फल हे पुस्तक पडलं बरं. हे पडलं बघ, लवकर लवकर रे गणपती बाबा बोल. गणपती बाबा बोल. गणपती बाबा बोल. करता वर्ता विघ्नाची सर्वांगे सुंदर उत्तेंदुराची कंठी जळगे माल मुक्तापलाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान पावन मात्रे मान कामना पूर्ती जय देव जय देव चंदनाची ओटी कुंकुम केशरा. गणपती अप्पा करले बघू बघू. तुम्ही कसं करले? कोणी काढले? मम्मानी काढले बघू. भारी बनवले मम्मीनी. हेले हेले माझ्यावर 1 टक्के पहिले. हा येडी आहे तू, येडी तू, येडी आहे, येडी. पप्पा कुठे आहे? पप्पा कुठे आहे? डॅडू ना मम्मी. तू चाचू टेबर वाले आज उपास तुझा. हाय
आणि आणखीचा तोंड सेल्फी सेल्फी करत होता सेल्फी ज्यांची बघते तर आता बघा दुपारी जेवायला बसलेलो त्यानंतर आता माझी तब्येत नव्हती बरोबर कपडे नव्हतेच आणले मी दवाखान्यातून परवा दिवशी आलो कपडे आणलाच भेटले ना ते गणपती पण आणायचा होता सो आता कपडे आणलेत मी आणि आता डायरेक्ट दुपारी जेवलं डायरेक्ट आताच जेवायलाच बसलेलो आहे झोपलेलो मस्त की अंकल मस्त अंघोळ बिंगोळ अंकल दर्शन सगळं करून आलेलं आहे दोन तीन ते दीड दिवसाचे गणपती असेल दर्शन करून आलेले आहे आणि आता जेवायला डाळ भात आहे जेवायला बघ गणपती अप्पा बोल गणपती अप्पा बोल ना बाबा नाही उठ उठ गणपती अप्पा बोल बोलते बघतो ना मी गाडीवर गणपती अप्पा बोल सो आता मी जेवून घेतो पण जेवायला बसलेले त्यानंतर मग आम्ही मी पप्पा तर गेलेलेच आहे पप्पांच्या कंपनी तिकडे दीड दिवसाचा गणपती असतो तिकडे आपल्याला पाया पडायला जायचं आहे सांगतो अंकल चल तर अंकल सकाळ जाऊन लवकर उठायचं सकाळ लवकर गेल्या वर्षी जातो गावाचा अचानक आता गाडी पोचवायला लावलं त्याकडे सकाळ लवकर ए गणपती अप्पा बोल ना बोल तर आता मी अमीर दर्शन जिथं पाया पडलेलो आहे आणि बघा डेकोरेशन किती छान केलेलं आहे बघा आणि इकडे टी व्ही पण चालू आहे कॅरम पण खेळतायत कॅप्टन कुठे आहे बाहेर गेले आज दीड दिवसाचे गणपती हा विमान घेऊन गेले घरचे दर्शन घ्यायला दीड दिवसाचे गणपती आहेत ना सो तो आता गेल्या जरा येईल तो आता रात्री तर मी पण चाललो आहे दीड दिवसाचे गणपती दर्शन घ्यायला आता किती वाजल्यात 9:30 वाजल्यात सो आता आपण जाऊन येऊया मी खेळत कॅरम मी येतो जाऊन येतो पण घ्या खेळू नंतर गाईज बघा आता आम्ही पोचलेलो आहे आणि दर्शन पण घेतलेलं आहे दर्शन खूप छान झालं आणि डेकोरेशन आणि एवढा भारी केलेलं आहे डेकोरेशन पंचा खूप भारी केलेलं दर्शन आणि मूर्ती पण एकदम ना अशी एकदम उठून दिसते म्हणजे फुललेली आहे एकदम मूर्ती आणि बघा आता आम्ही आंटी पण आहे मम्मी आणि आमचे बॉस पण आहे पप्पा तिथे भेटलेले आहेत स्वतः आम्ही बघा जेवायला बसले आम्हाला थांबलेलं तुम्ही आमच्यासाठी जेव्हा पोट भरू लाजू नका नक्की ना